ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने येत्या 26 जानेवारी रोजी डोंबिवली जिमखान्यात चिंतन मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित लावणार असल्याची माहिती पत्रकार परिषद देण्यात आली. यावेळी असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, कार्यकारी सदस्य तथा आयोजन समिती अध्यक्ष दीपक मेजारी, डोंबिवली जिमखाना अध्यक्ष दिलीप भोईर, सचिव धनंजय कुडाळकर, शोभा उपाध्ये, प्राचार्य घनश्याम ढोकरड, क्रीडा शिक्षक अविनाश ओंबासे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक खेळाडूंचे लक्ष ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवणे हे असले तरी क्षमता असतानाही अनेक खेळाडूंना उद्भवणाऱ्या अडचणींमुळे त्यांना उद्दिष्ट गाठता येत नाही. या खेळांचा व खेळाडूंचा विकास करण्याचा निश्चय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केला आहे. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांकाचे यश मिळवले आहे. राज्याला क्रीडा क्षेत्रात मिळालेला हा सर्वोच्च बहुमान असून हा बहुमान टिकवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि डोंबिवली जिमखाना संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातली सगळ्यात मोठी बैठक आज या ठिकाणी डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपल्या देशाचा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र 36व्या नॅशनल गेम्समध्ये 1 नंबरला होता. आता खेलो इंडियावरती निश्चितपणे मला असं वाटतं की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा महाराष्ट्र 1 नंबरमध्ये येईल आणि महाराष्ट्र हे देशातलं क्रीडा क्षेत्रातलं 1 नंबर राज्य आहे. आणि हा 1 नंबर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्याला चांगलं काम पुन्हा मेहनत केली पाहिजे. लोकांची मुलांना अजून आपल्याला चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. मग त्या कशा दिल्या पाहिजेत, काय काय अडचणी आहेत, मुलं जी काही ज्यांना सिल्वर मेडल मिळालं त्यांचं गोल्ड मेडलमध्ये कसं आपण करू शकतो कन्व्हर्सेशन, ज्यांना आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं त्यांना आपल्याला सिल्वर किंवा गोल्ड कसं करू शकतो, आणि ज्यांना मेडल नाही मिळालं त्यांना मेडल का नाही मिळालं, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे परिसंवाद आपण घेतलेला आहे. आणि येथून निश्चितपणे एक चांगला रिपोर्ट शासनाकडे सादर केला जाईल आणि येत्या काळात महाराष्ट्र हे नंबर 1 कसं राहील, नंबर 1 कसं टिकवतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. महाराष्ट्राला असं वाटतं की जोपर्यंत आपण विचार करणार नाही, डिस्कशन करणार नाही, त्याचं प्लॅनिंग करणार नाही कागदावरती, तोपर्यंत आपल्याला कुठली गोष्ट करता येणार नाही. तर या दृष्टिकोनातून या सर्व चारही बाजूंचा विचार करून महाराष्ट्राला एक महाराष्ट्र शासनाला एक संक्षिप्त प्लॅन दिला जाईल, जेणेकरून त्याच्यामध्ये संपूर्ण खेळाडूंसाठी, म्हणजे जर समजा टॉप लेवलचं सेंटर असेल तर त्याचबरोबर कॉमन सेंटर कुठं सुरू केली जातील का, की जिथं ती मुलं खालीसुद्धा जाऊन खेळतील, मग त्यातले चांगले विद्यार्थी टॉप सेंटरमध्ये येतील, अशा पद्धतीचं काय करता येईल का, या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी हा परिसंवाद, ऐतिहासिक परिसंवाद आपण आज डोंबिवलीमध्ये, ज्याला एक चांगला सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे अशा शहरामध्ये आपण घेतो आहे. आणि मला आशा आहे की निश्चितपणे या संवादामधून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राला एक नवीन गती, एक नवीन दिशा मिळेल आणि येत्या काळात महाराष्ट्र हे नंबर 1च राहील अशी आम्हाला संपूर्ण आशा. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.